तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. जामखेड शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जयंती कार्यक्रम उत्साह संपन्न झाले. कन्या विद्यालय विद्यार्थी वसतिगृह यांच्या संयुक्तरित्या आज विद्यालयात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयंतीचा कार्यक्रम आयोजन केला आहे. या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाला लाभलेले मान्यवर माननीय श्री रावसाहेब कोठारी साहेब, स्कूल कमिटी सदस्य श्री नागेश विद्यालय जामखेड, या कार्यक्रमाच्या निमित्त व्यासपीठावर उपस्थित श्री नागेश विद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य आदरणीय वडके साहेब, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय चौधरी मॅडम, व्यासपीठावर उपस्थित कन्या विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय हजारी साहेब, व्यासपीठावर उपस्थित स्कूल कमिटी सदस्य सन्माननीय ससाने सर, गुरुकुल प्रमुख कन्या विद्यालय आंधळे सर, या कार्यक्रमाला उपस्थित आजचे प्रमुख मार्गदर्शक ज्यांचा आज मार्गदर्शन लाभणार आहे असे प्राध्यापक सफरे सर, प्राध्यापक सासवडकर सर, तसेच या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आपले पत्रकार साहेब माननीय श्री धनराज पवार यांचे या ठिकाणी उपस्थिती आहे. सर्वांचं विद्यालयाच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य राजेंद्रजी कोठारी, प्राचार्य मडके, बी के मुख्याध्यापिका, चौधरी के डी, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, पर्यवेक्षक संजय हजारे, गुरुकुल प्रमुख संतोष ससाने, गुरुकुल प्रमुख बाबासाहेब आंधळे, वसतिगृह प्रमुख नानासाहेब शिर्के, प्राध्यापक विनोद सासवडकर, प्राध्यापक सखाराम सप्रे, एनसीसी प्रमुख मयूर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. श्री नागेश विद्यालय, ज्युनियर कॉलेज, कन्या विद्यालय सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन संभाजी इंगळे, आभार प्रदर्शन शंभूलाल बडे यांनी केलंय. सध्या परिस्थितीत अशी बी परिस्थिती झाली आहे की 75 वर्ष झाले आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून, आणि आत्ताची जी परिस्थिती चालू आहे की जुना इतिहास विसरून नव भारत म्हणून दाखवण्याचा प्रयत्न सध्या देशात चालू आहे, आणि त्याला आपण विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळ्यांनी मिळून जुना इतिहास काय तो फार महत्त्वाचे, जे सासवडकर सर बोलले, सत्य सर बोलले, प्रत्येक गोष्टीचा जर विचार केला की त्यामुळं आपलं स्वातंत्र्य आहे. पण आज नव भारतच्या नावाखाली स्वातंत्र्य मिटवायचं आणि हिथून पुढं 2014 तो वेगळं स्वातंत्र्य दाखवण्याचा प्रयत्न जो आपल्या देशात चालू आहे, त्याच्यात विद्यार्थी मित्रांनो आपण जुन्या इतिहासाचे पुस्तकं धडे आणि सर्व स्वातंत्र्यपूर्वीचा इतिहास आपण वाचला पाहिजे, आणि त्याच्यातून पुढे आपण सासवडकर सर म्हणल्याप्रमाणे आपण पुढचा कालावधी आपला त्या पद्धतीने करून शिक्षणातून आपण समाजकार्य करून नोकरी धंदा प्रत्येकजण करतो, पण आजूबाजूचे गोरगरीब लोकांना वंचितांना आपल्याबरोबर घेऊन त्यांना शिकवण्याचं काम आपण करावं. नागेश विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे सदस्य यांनी आवर्जून उपस्थित राहिले आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे नागेश विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रास्ताविक करणारे ज्युनियर कॉलेज प्राध्यापक सन्माननीय सप्रे सर, सासवडकर सर यांचे देखील मी मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. त्याचप्रमाणे आपले मनोगत व्यक्त करणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे देखील मी मनपूर्वक हार्दिक